नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरने पर कांग्रेस नेता नाना पटोले ने कहा कि इस सारे काम में चाहे राज्य सरकार की जल्दबाजी हो या केंद्र सरकार की, संस्कृति मंत्रालय को जिम्मेदारी तय करनी चाहिए। उन्होंने ये भी कहा कि मूर्तिकार अनुभवहीन है और देखा गया है कि मूर्ति के सिर में रुई और कागज लगाया गया है। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। आपल्याला माहिती असेल की या सगळ्या कामामध्ये केंद्राचं सरकार असो की राज्याचं सरकार असो, या दोन्ही सरकारने घाई केलेली आहे हे त्या ठिकाणी निदर्शनास येते। त्या ठिकाणी सांस्कृतिक संचालनाच्या माध्यमातून जे सर्टिफाईड करायला पाहिजे ते केलं गेलं नाही, त्यासाठी दोन्ही सरकार दोषी आहे। मूर्तिकार जो आहे त्याला अनुभव नव्हता आणि अशा अनुभवहीन व्यक्तीला ती मूर्ती बनवायला दिली, त्याच्या मागचा उद्देशच आपण पाहिलं। हा मूर्तिकार आपटे जो आहे, जो तो आरएसएसचा माणूस आहे। आरएसएसच्या माणसाला काम देण्याच्या मागचा उद्देश काय? दुसरा महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये जी काही आता माहिती येते आहे की शिवाजी महाराजांचं जे डोकं होतं त्याच्यामध्ये त्यांनी कापडं आणि कागदं भरलेली होती, ते त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। जसं पेशवाईच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात होता, तसंच आत्ताच्या लोकशाहीच्या माध्यमातून आलेल्या सरकारचं, आता हे सरकार लोकशाहीचं मी म्हणणार नाही कारण की हे संविधानिक सरकार आहे, या सरकारने जाणून बुजून महाराजांचा अपमान करण्याचा हा धाडस दाखवलं कसं, हा सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे। कोट्यावधी रुपये जनतेचे खर्च करून महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी उभारली गेली आणि उभारल्या गेल्यानंतर 8 महिन्यातच ती प्रतिमा पडली जाते। त्याला मुख्य कारण नुसता आर्किटेक्टच नाही, तो मूर्तिकारच नाही, तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारहीसुद्धा दोषी आहे। आम्ही डीजीला पत्र लिहिलेलं आहे की दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल करा, ही मागणी आम्ही केलेली आहे। आणि राहिले फडणवीस जे सांगतात की आम्ही राजकारण करतो, ठीक आहे, आम्हाला राजकारण ते म्हणतात, म्हणजे परवा बदलापूरच्या घटनेत झाले त्यालाही तेच राजकारण म्हणतात। मग तुम्ही कमिशन खोर, जनतेचे पैसे दिवसाढवळ्या तिजोरीतून लुटतात आहे, महाराजांचा अपमान करतात आहेत, याला कुठलं राजकारण म्हणायचं? त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। ज्या ठिकाणी हे राजकारण नाही आहे, हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे, आणि स्वाभिमानाला ज्या ठिकाणी ठेवीस पोचतं त्या ठिकाणी समजा फडणवीस किंवा राज्याचे मुख्यमंत्री याला राजकारण म्हणत असतील, तर महाराष्ट्राची जनता यांना खरं राजकारण आता दाखवतील। आता यांचा प्रॉब्लेम असा आहे की निवडणुका केव्हा घेतील हाच प्रश्न आहे। लाल